सांगलीत ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. वसंतदादा साखर कारखान्यासमोर राजू शेट्टींनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन चिघळलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेत. कारखान्याचा गेट तोडून पोलिसांना झुगारून आंदोलकांनी कारखान्याच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला. ऊस दरासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कारखान्यासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. या कारखान्याच्या मॅनेजमेंटना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे प्रतिटन 100 रुपये आणि या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला त्यांची जी FRP बसते ती FRP अधिक 100 रुपये असं करून पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि काटाही चालू होऊन देणार नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.